नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो, कोविड कोविड 19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत इयत्ता 8वी, विषय गणित. आजचा घटक आहे बहुपदींचा भागाकार, डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स. बहुपदी म्हणजे काय हे आपण मागील भागामध्ये बघितलेलं आहे. एका चलातील बैजिक राशीच्या प्रत्येक पदातील चलाचा घातांक हा पूर्ण संख्या असेल तर ती राशी बहुपदी असते. या ठिकाणी बघा, एका चलातील हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. उदाहरणार्थ बघूया, 18m चा चतुर्थ घात वजा 3m, 18m रेस टू 4 मायनस 3m, दिस इज अ पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल, m इज द व्हेरिएबल ओवर हियर. आणि म्हणूनच या ठिकाणी म्हटलं एका चलातील, द अल्जेब्रिक एक्सप्रेशन इन वन व्हेरिएबल, द अल्जेब्रिक एक्सप्रेशन इन वन व्हेरिएबल इज अ पॉलिनॉमियल इफ द इंडेक्स ऑफ इच टर्म इज अ होल नंबर. नाउ इन दिस केस इंडेक्स ऑफ एम इज 4 प्लस 4, हियर प्लस 1, सो इंडेक्स इज होल नंबर अँड देअर फोर धिस इज अ पॉलिनॉमियल. धिस अल्जेब्रिक एक्सप्रेशन इज अ पॉलिनॉमियल. अनदर एक्झाम्पल, ए क्यूब प्लस ए स्क्वेअर प्लस ए, ए घन अधिक ए वर्ग अधिक ए, धिस इज ऑल्सो अ पॉलिनॉमियल विथ व्हेरिएबल ॲज ए. सी हियर एव्हरीवेअर सेम व्हेरिएबल, एकच चल आहे या बैजिक राशीमध्ये, अँड इंडेक्स ऑफ इच टर्म इज होल नंबर प्लस 3, प्लस 2 अँड हियर प्लस 1, सो इंडेक्स ऑफ इच टर्म इज अ होल नंबर, घातांक पूर्ण संख्या आहे अँड देअर फोर धिस इज अ पॉलिनॉमियल. एक्स रेस टू 4 मायनस 5x क्यूब प्लस 5x स्क्वेअर प्लस 5x मायनस 6, एक्स या चलातील ही बैजिक राशी आहे. सगळीकडे बघा एक्स हेच चल आहे. एव्हरीवेअर द व्हेरिएबल इज सेम, दॅट इज एक्स, सो व्हेरिएबल दॅट इज दिस अल्जेब्रिक एक्सप्रेशन इन वन व्हेरिएबल अँड इंडेक्स प्लस 4 प्लस 3, हियर प्लस 2 अँड हियर प्लस 1 अँड धिस इज अ कॉन्स्टंट, देअरफोर वी कॅन राईट इट ॲज एक्स रेस टू 0, सो 0 इज ऑल्सो अ होल नंबर, देअरफोर धिस इज an algebraic expression with index as a whole number and therefore this is a polynomial. आणि म्हणून ही काय आहे, बहुपदी आहे, कारण प्रत्येक पदातील चलाचा घातांक हा पूर्ण संख्या आहे. डिग्री ऑफ अ पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल, एका चलातील बहुपदीची कोटी. नाउ 2x स्क्वेअर प्लस 4x मायनस 3, नाउ धिस इज अ पॉलिनॉमियल विथ व्हेरिएबल एज एक्स, राईट. नाउ हियर व्हॉट इज द इंडेक्स, 2, नेक्स्ट 1 अँड हियर एक्स रेज टू 0, ओके. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, 3x रेज टू 4 प्लस 2x क्यूब मायनस 7x स्क्वेअर प्लस 4x मायनस 3, this is also a polynomial with variable as x, okay. Now in the first polynomial the highest index is 2, right. Second one the highest index is 4, right. Therefore in this case degree of this polynomial is 2 and in the second polynomial degree will be 4,
सो व्हाट इज द डिग्री ऑफ अ पॉलिनोमियल, बहुपदीची कोटी म्हणजे काय? तर एका चलातील बहुपदी मध्ये बहुपदी एका चलातील असेल तर चलाचा सर्वात मोठा जो घातांक आहे त्याला बहुपदीची कोटी असे म्हणतात. आता या ठिकाणी पहिल्या उदाहरणामध्ये सर्वात मोठा घातांक 2 आहे आणि म्हणून या ठिकाणी कोटी काय झाली? 2. दुसऱ्या उदाहरणामध्ये सर्वात मोठा घातांक आहे 4 आणि म्हणून या बहुपदीची कोटी झाली 4. सो अ पॉलिनोमियल इन वन व्हेरिएबल, द हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल इज कॉल्ड डिग्री ऑफ द पॉलिनोमियल. तर बहुपदीची कोटी, बहुपदीतील चलाचा सर्वात मोठा घातांक, या ठिकाणी बहुपदीची कोटी आहे, डिग्री ऑफ पॉलिनोमियल इज 4. नेक्स्ट, दिस इज द पॉलिनोमियल विथ व्हेरिएबल एज ए अँड हायेस्ट इंडेक्स विल बी 3, देअरफोर द डिग्री ऑफ दिस पॉलिनोमियल विल बी 3. नाउ एक्स रेज टू 4 मायनस 5x³ प्लस 5x² प्लस 5x मायनस 6, दिस इज अ पॉलिनोमियल विथ व्हेरिएबल एक्स, हायेस्ट डिग्री हायेस्ट इंडेक्स विल बी 4, देअरफोर द डिग्री ऑफ दिस पॉलिनोमियल विल बी 4. ओके, सो अ पॉलिनोमियल इन वन व्हेरिएबल, the highest power of the variable is called degree of the polynomial. Okay, now this is very very important. See here, what is the degree here? 3. Next, now observe this polynomial carefully. 5p² minus 2p raised to 4 plus 2p minus 3p³. Now this is the पॉलिनोमियल विथ व्हेरिएबल पी. पी चलातील ही बहुपदी आहे. सर्वात मोठा घातांक कोणता आहे बघा? कोणता आहे? 4. पी रेज टू 4. तर पी या चलाचा सर्वात मोठा घातांक आहे 4 आणि म्हणून या बहुपदीची कोटी आहे 4. आणि म्हणूनच याचं निरीक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे. सर्वात मोठा घातांक कुठे आहे? या ठिकाणी हे दुसरं, बरोबर? इट मे बी लास्ट टर्म, इट मे बी थर्ड टर्म, नॉट नेसेसरी इट शुड बी द फर्स्ट टर्म. रिमेंबर, म्हणजेच जी कोटी आहे, कोटी असणार बहुपदीचं पद पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, शेवटचं कोणतंही असू शकतं. आता हे कोटी बघणं अत्यंत आवश्यक आहे कारण आपल्याला भागाकार करताना याचा विचार करावा लागतो. त्याचबरोबर ही कोटी जरी इथे या ठिकाणी दुसरं पद असेल तरी भागाकार करताना आपल्याला हे पद पहिले घ्यावं लागतं. उतरत्या क्रमाने, म्हणजेच चलाच्या घातांकाच्या उतरत्या क्रमाने ही बहुपदी आपल्याला लिहावी लागते. बघा, 3x³ प्लस 5x मायनस 4. नाऊ ऑब्झर्व दिस पॉलिनोमियल अगेन, निरीक्षण करा. या ठिकाणी बहुपदीची कोटी किती आहे? 3, बरोबर? एक लक्षात ठेवा, बहुपदीची कोटी जेवढी असेल आपल्याला त्याच्यापेक्षा एक पद, म्हणजे त्याच्या त्या बहुपदी मध्ये असणारी पद आपल्याला मिळणारी पाहिजेत 4. आता या ठिकाणी पद किती दिसतात आपल्याला? 1, 2, 3. मग भागाकार करताना आपल्याला काय करावं लागेल? भाज्य बहुपदीची कोटी 3 आहे. समजा आपल्याला ही भाज्य बहुपदी दिलेली आहे, हिची कोटी 3 आहे, तर तिच्यातील भाज्य बहुपदी आपण घातांकाच्या उतरत्या क्रमाने लिहायची आहे. आता घातांकाचा उतरता क्रम, कोटी किती? 3, हायेस्ट 3. सो 3, नेक्स्ट टर्म, नेक्स्ट इंडेक्स शुड बी 2, नेक्स्ट 1 अँड 0. ही हा झाला उतरता क्रम. कशांचा? घातांकाचा. This is the descending order of this index. Okay, now while writing this dividend, they should be in descending order. घातांकाच्या उतरत्या क्रमाने आपल्याला लिहायचे. मग आपण लिहिलं 3x³ प्लस 5x मायनस 4,
पण या ठिकाणी बघा, घातांक दोन असलेलं पद नाही आहे, या ठिकाणी वन आपल्याला दिसतोय आणि धिस इज 4x⁻⁰, पण दोन घातांक असलेलं पद नाही आहे, मग आपल्याला या ठिकाणी ते लिहावं लागणार आहे. मग आपण ते कसं ऍड करणार? सो इट शुड बी 0x². 0 मीन्स नथिंग, 0 इंटू एक्स स्क्वेअर इज 0. वी आर ऍडिंग 0 टू धिस पॉलिनॉमियल मीन्स ऍडिंग नथिंग, बट वी आर ऍडिंग अ व्हेरिएबल विथ एक्स स्क्वेअर इंडेक्स 2, राईट? अँड देन ओनली धिस पॉलिनॉमियल शुड बी कम्प्लीटेड. सो आपल्याला हे कसे लिहायचे आहेत? उतरत्या क्रमाने. वी हॅव टू राईट दिस पॉलिनॉमियल विथ अ डिसेंडिंग ऑर्डर. मग आपल्याला 0x² हे पद कुठे येणार आहे? याच्या नंतर येणार आहे, या ठिकाणी येणार आहे. ओके, देअर फोर वी विल राईट धिस ओव्हर हिअर. सो 3x³ प्लस 0x² प्लस 5x मायनस 4, धिस विल बी द करेक्ट डिव्हिडंड फॉर डिव्हिजन. आपल्याला भागाकार करण्यासाठी अशा प्रकारे बहुपदी घातांकांच्या उतरत्या क्रमाने लिहिणं आवश्यक आहे. ओके, आता आपण येऊया बहुपदीला द्विपदीने कसं भागलं जातं याकडे येऊया. नाउ p² प्लस 7p मायनस 5 डिवायडेड बाय p प्लस 3. या ठिकाणी p वर्ग अधिक 7p वजा 5 हे काय आहे? भाज्य आहे, बरोबर? हे आहे भाज्य, आणि भाजक काय आहे? पी अधिक 3. आता आपण बघितलं आपल्याला बहुपदी घातांकाच्या उतरत्या क्रमाने लिहायची आहे. पहिले आधी चेक करून घ्या भाज्य, चेक धिस डिव्हिडंड p² 2, देअरफोर हायएस्ट डिग्री इज 2, म्हणजे या बहुपदीची कोटी 2 आहे. मग पद किती आहेत? 1, 2, 3 आहेत, 3, येस. आता ती उतरत्या क्रमाने आहेत का? सी वेदर दे आर इन डिसेंडिंग ऑर्डर ऑर नॉट. 2 या ठिकाणी 1 आणि p⁻⁰ आहेत. ओके, सो वी कॅन राईट धिस ऍज डिव्हिडंड डिवायडेड बाय डिवायझर इज p+3. ओके, वी राईट धिस लाईक धिस. नाऊ आपल्याला p अधिक 3 हा भाजक आहे. आता p अधिक 3 ने आपल्याला भागायचंय याला. मग या ठिकाणी आपण p अधिक 3 लिहून घेतले. पहिलं पद काय आहे? p² द फर्स्ट टर्म विल बी p² सो बाय व्हॉट नंबर वी शुड मल्टीप्लाय टू धिस सो दॅट वी विल गेट द फर्स्ट टर्म ऍज p² नाऊ रिमेंबर नाऊ p+3 इज अ बायनॉमियल and first we are multiplying by monomial. So when we multiply a binomial by a monomial, we will get binomial, right? आपण जेव्हा एखाद्या द्विपदीला एक पदीने गुणणार आहोत त्यावेळेला आपल्याला द्विपदी मिळणार आहे. ओके, मग आपल्याला पहिलं पद p² पाहिजे. इथे p आहे म्हणजेच आपल्याला कशाने गुणावं लागेल? येस, प्लस p. सो p × p वी विल गेट p² आणि आणखीन एक पद आपल्याला मिळणार आहे या ठिकाणी बघा, कारण ही बायनॉमियल आहे, द्विपदी आहे, प्लस 3p. ओके, देअरफोर व्हेन वी मल्टीप्लाय p+3 बाय p वी आर गेटिंग p² प्लस 3p. बरोबर त्या पदाखाली ती पद लिहून घ्या लाईक टर्म्स. आता आपण भागाकार करताना वजाबाकी करतो, मायनस करताना आपण चिन्ह चेंज करणार आहोत. प्लस असेल ते मायनस, प्लस मायनस. नाउ p² मायनस p² 0. ओके, हे 0 गेले. अँड प्लस 7p मायनस 3p प्लस मायनस मायनस 7 मायनस 3 इज प्लस 4p, म्हणजेच काय राहिलं इथे? 0 प्लस 4p. नाऊ वी विल टेक धिस मायनस 5 डाऊनवर्ड्स, 4p मायनस 5. आता आपलं पुढचं टर्म काय आहे? पुढची टर्म आपली आहे 4p मायनस 5. सो वी हॅव अगेन डिव्हायजर इज p+3, भाजक तोच आहे.
So we have to multiply by a number so that we will get here 4p, right? So p plus 3 into how much will be equal to 4p. Kitne gunavo lagel? Yes, plus 4p we want, so plus 4. Now p into 4 is 4p, and again plus 3 into 4, what is it? Plus 12. Okay, so here plus 4, and the answer will be, what is answer? 4p plus 12. When we multiply p plus 3 by 4, aplyala kiti milnar ahe? 4p adhik 12, we will get 4p plus 12. Again we are subtracting, so minus, this also minus. Now plus 4p minus 4p, it is 0, and this is minus 5 minus 12, minus minus we are adding, so minus 17. The asha prakare apan he udharan sodavlela ahe. Now this is the quotient, bhagakar, ha jala bhagakar, and this is the रिमेंडर, ही झाली बाकी. आता लक्षात ठेवा, बहुपदीचा भागाकार करताना जेव्हा बाकी शून्य उरते तेव्हा आपला भागाकार संपतो, किंवा बाकीची कोटी. नाउ डिग्री ऑफ दिस रिमेंडर, व्हाट इज द डिग्री ऑफ दिस रिमेंडर? इज 0, मायनस 17 पी रेस टू 0. मग व्हेन the when dividing a polynomial, the operation of division gets completed only when either the remainder is 0 or degree of the remainder is less than the degree of the divisor. Now here degree of divisor is how much? It is 1, p plus 3. Bahupadichi koti ya bhaga ya bahupadichi koti kiti hai? 1. भाजकाची कोटी आहे 1, आणि बाकीची कोटी आपल्याला मिळाली आहे 0. मग या बाकीची कोटी ही भाजक बहुपदीच्या कोटीपेक्षा लहान असेल तर भागाकाराची क्रिया पूर्ण होते. ओके, म्हणून भागाकाराला आपला p अधिक 4 आणि बाकी आली मायनस 17. ओके. So dear friends, remember when we do a division of polynomials, the certain points we have to remember. Pratham bhajyas va bhajakas ghatankacha utartya kramane lihave. What we have to do? We have to write the dividend and divisor with the descending order of their index. Next, बहुपदीचा भागाकार करताना जेव्हा बाकी शून्य उरते किंवा बाकीची कोटी ही भाजक बहुपदीच्या कोटीपेक्षा लहान असते तेव्हा भागाकाराची क्रिया पूर्ण होते. ओके, आणि पुढचं अत्यंत महत्त्वाचं, भाज्य बहुपदीतील पदे घातांकाच्या उतरत्या क्रमाने नसतील तर ती बहुपदी घातांकाच्या उतरत्या क्रमाने लिहावी. ती तशी लिहिताना एखाद्या घातांकाचे पद नसेल तर त्याचा सहगुणक शून्य मानून घातांकाचा उतरता क्रम पूर्ण करावा. इफ टर्म्स इन द डिव्हिडंड आर नॉट इन डिसेंडिंग ऑर्डर, राईट देम इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ देअर इंडायसेस, अँड इफ एनी इंडेक्स टर्म इज मिसिंग, अज्युम the coefficient of that term to be 0 and then complete the descending order. Okay, now see here, while doing division of polynomials, arrange the dividend in the descending order of indices and then divide. For example, see here, 5p square minus 2p raised to 4 plus 2p minus 3p cube. Now what is the degree of this polynomial? Yes, degree is 4, right? But are they in the descending order? Uttartya kramane ahet ka? Nahi.
सो वी हैव टू अरेंज देम इन द डिसेंडिंग ऑर्डर. सो विथ द सिंबॉल एज इट इज, साइन एज इट इज, माइनस टू पी रेज टू फोर, देन माइनस थ्री पी क्यूब प्लस फाइव पी स्क्वेअर प्लस टू पी. तर अशा प्रकारे आपल्याला उतरत्या क्रमाने ती बहुपदी लिहिणं आवश्यक आहे. नेक्स्ट, सेवन ए क्यूब प्लस टू ए मायनस थ्री. नाऊ ए क्यूब, सो डिग्री इज थ्री. ओके, सो थ्री टू वन, बट द इन विथ द टर्म विथ इंडेक्स टू इज नॉट देअर, सो वी हॅव टू अज्युम इट ऍट झिरो अँड देन we have to complete the descending order. Therefore, we can write this polynomial as 7a cube plus 0a square plus 2a minus 3. The term which is not there, you have to assume it as 0. Okay? Next example, 2y cube plus 6y square plus 12y plus 8. Now, this is a dividend. हे भाज्य आहे. बघा कोटी आहे तीन. चेक वेदर दे आर इन डिसेंडिंग ऑर्डर, उतरत्या क्रमाने आहेत का बघून घ्या. तीन दोन एक शून्य आणि भाजक कोटी आहे एक, वन अँड झिरो, राईट. ओके, सो वी कॅन प्रोसीड फर्दर. आपण भाज्य लिहून घेतला, डिवायडेड बाय वाय प्लस वन. ओके, आता आपल्याला y प्लस वन या द्विपदीने गुणायचं आहे, जेणेकरून आपल्याला पहिलं पद मिळेल 2y क्यूब. सो y प्लस वन इंटू हाऊ मच विल बी इक्वल टू फर्स्ट टर्म, वी शुड गेट इट ॲज 2y क्यूब. पहिलं पद आपल्याला 2y घन मिळेल अशा पदाने आपल्याला गुणावं लागेल. मग काय येईल बघा, इथे फर्स्ट टर्म y आहे, इथे y क्यूब पाहिजे. मग या ठिकाणी घातांक किती आहे, एक. मग तीन वजा एक, घातांकाच्या नियमानुसार आपण भागाकार करताना काय करतो, वजाबाकी करतो. म्हणजेच तीन वजा एक म्हणजेच किती येणार, दोन. आणि हे दोन आपल्याला आहेत सहगुणक, दोन आहे म्हणजेच दोन y चा वर्ग याने गुणावं लागेल. आता बघा घातांकाचा गुणधर्मानुसार घातांकाचे नियम आपण शिकलेलो आहोत. y गुणिले 2y वर्ग, पहिल्या पदाने या पदाला गुणलं, गुणाकार करताना घातांकांची बेरीज होते. दरपर 1 प्लस 2 इज 3, बरोबर. आणि भागाकार ही गुणाकाराच्या उलट क्रिया आहे, आणि म्हणूनच मगाशी मी आपण कसं शोधायचं बघा, आपल्याला सहगुणक कळतं इथे 2 ने गुणावं लागणार, पण कुठल्या घातांकाने गुणावं लागेल, चल y आहे, कोणत्या घातांकाने गुणावं लागेल, कसं काढणार. इथे 3 आहे घातांक, आपल्याकडे इथे 1 आहे. सो 3 मायनस 1 दॅट इज 2, आणि म्हणून आपल्याला 2y चा वर्ग याने गुणावं लागेल. मग आपल्याला पहिलं पद मिळालं 2y घन. आता ऍडिशनल पद आपल्याला मिळणार आहे, कारण ही द्विपदी आहे. सो 1 इंटू 2y स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 2y स्क्वेअर, राईट. ओके, मग आता आपण कशाने गुणणार आहोत, 2y वर्गने. मग आपण भागाकारामध्ये लिहूया 2y वर्ग, कायला गुणाकार, 2y घन अधिक 2y वर्ग. या ठिकाणी ही पद लिहिताना बरोबर सरूप पद एकाखाली एक लिहिणं आवश्यक आहे. यू शुड राईट द लाईक टर्म्स बिलो इच अदर. सी वाय क्यूब वाय क्यूब, वाय स्क्वेअर वाय स्क्वेअर, दीज आर द लाईक टर्म्स. वजाबाकी करणार आपण, वजाबाकी करताना आपण चिन्ह बदलतो, प्लस असेल ते मायनस, दिस इज ऑल्सो मायनस. सो 2y क्यूब मायनस 2y क्यूब झिरो, प्लस 6y स्क्वेअर मायनस 2y स्क्वेअर दॅट इज प्लस 4y स्क्वेअर. ओके, आता उरलेले जे पुढच्या टर्म्स आहेत त्या तशाच आपण खाली घेणार आहोत. सो 12y प्लस 8 वी शुड राईट इट ॲज इट इज. आता y प्लस 1 हा आपला भाजक आहे, याने कितीला गुणल्यानंतर आपल्याला पहिलं पद मिळेल 4y वर्ग. पुन्हा बघा सहगुणक 4 आहे म्हणजे 4 ने गुणावं लागणार. आता चल कोणतं येणार बघा, इथे y वर्ग, इथे फक्त y आहे. पुन्हा बघा 2 वजा 1 म्हणजेच किती येणार आहे, 1, म्हणजेच आपल्याला
चार वाय ने गुणाव लगे लक्षात। हाँ आता दिस वन एंड वन एक अधिक एक किती झाले दोन आल आणि म्हणजे वाय गुणिले चार वाय चार वाय वर्ग आणि एक ने चार वाय ला गुणलं अधिक चार वाय ऍडिशनल टर्म आपल्याला मिळाली। आपण लिहूया इथे अधिक चार वाय काय बाय प्रॉडक्ट मिळाले चार वाय वर्ग अधिक चार वाय पुन्हा स्वरूप पद एकाखाली एक लिहिली वाय स्क्वेअर वाय वाय वजाबाकी करणार वजाबाकी करताना चिन्ह बदला चार वाय वर्ग वजा चार वाय वर्ग शून्य अधिक बारा वाय वजा चार वाय अधिक आठ वाय पुढचे अधिक आठ खाली घेतले आपण प्लस एट आता पुन्हा वाय अधिक एक ने आपल्याला गुणावं लागेल जेणेकरून आपल्याला आठ वाय मिळतील। नाऊ इट इज व्हेरी सिंपल सो वी हॅव टू मल्टीप्लाइड बाय एट सो एट इंटू वाय इज एट वाय अँड वन इंटू एट इज प्लस एट ओके सो वी हॅव टू मल्टीप्लाय बाय प्लस एट मग आपल्याला मिळालं आठ वाय अधिक आठ वजाबाकी चिन्ह बदल प्लस एट वाय मायनस एट वाय झिरो प्लस एट मायनस एट झिरो बाकी शून्य आली आपली भागाकाराची क्रिया पूर्ण झाली। ऑपरेशन डिव्हिजन एंड्स इफ द रिमाइंडर इज झिरो देअरफोर द कोशंट विल बी टू वाय स्क्वेअर प्लस फोर वाय प्लस एट अँड द रिमाइंडर विल बी झिरो ओके व्हेरी गुड अंडरस्टूड। लेट्स सॉल्व वन मोर एक्झाम्पल टू एम क्यूब प्लस एम स्क्वेअर प्लस एम प्लस नाईन डिवायडेड बाय टू एम मायनस वन व्हॉट इज द डिग्री ऑफ दिस पॉलिनॉमियल थ्री सी वेदर दे आर इन डिसेंडिंग ऑर्डर थ्री टू वन झिरो अँड डिवायजर वन झिरो ओके राईट सो वी विल राईट डिव्हिडंड हियर and divisor divided by 2m minus 1 आता 2m वजा 2m वजा 1 ला आपल्याला कितीने गुणावं लागेल की आपल्याला 2m घन मिळती। आता इथे 2m आहेत इथे पण 2 आहेत m इज देअर अँड हियर m क्यूब इज देअर मी सांगितलं काय करायचं इथे 1 आहे मग या ठिकाणचा अंक कसा शोधायचा 2 आहेच आपल्याला सहगुणक नको आहे इथे एम आणि एम घन मग काय करावं लागेल आपल्याला तीन वजा एक म्हणजेच दोन एमचा वर्ग ने आपल्याला गुणावं लागेल। आता बघा दोन एम गुणिले एम वर्ग गुणाकार करताना आपण काय करतो बेरीज या ठिकाणी आपण पद शोधताना भागाकार करणार आहोत दोन एम घन भागिले दोन एम आणि म्हणून आपण वजाबाकी करून हे पद शोधलेलं आहे एम वर्ग ओके। आता बघा दोन एम गुणिले एम वर्ग दोन एम घन आणि ऋण एक गुणिले एम वर्ग मायनस एम स्क्वेअर वजा ऋण एम वर्ग ओके मग आपण लिहूया इथे एम वर्ग ने आपण गुणणार आपल्याला काय पद मिळालं दोन एम घन वजा एम वर्ग स्वरूप पद एकाखाली एक येतील अशा प्रकारे लिहायची आहेत वजाबाकी करा वजाबाकी करताना चिन्ह बदल ऋण धन असतील ते ऋण ऋण असतील ते धन सो प्लस टू एम क्यूब मायनस टू एम क्यूब झिरो प्लस एम स्क्वेअर नाऊ दिस इज प्लस एम स्क्वेअर सो इट विल बिकम प्लस टू एम स्क्वेअर नाऊ नेक्स्ट एम प्लस नाईन टेक इट डाऊन। आता दोन एम वजा एक ला कितीने गुणलं असता दोन एम वर्ग येतील तर दोन एम आणि इथे दोन एम वर्ग आपल्याला हवे आहेत कितीने गुणावं लागेल एम इथे एक आहे आणि इथे आपल्याला दोन हवे आहेत म्हणजेच फक्त एम ने गुणावं लागेल जेणेकरून बघा या ठिकाणी काय आहे हा एक आहे सो एम इंटू एम टू एम स्क्वेअर आणि मायनस वन इंटू एम इज मायनस एम सो प्लस एम 2m स्क्वेअर मायनस एम वजाबाकी करूया आपण चेंज द साईन सो दिस इज झिरो प्लस एम प्लस एम प्लस टू एम पुढचे प्लस नाईन ऍज इट इज। आता
दोन एम वजा एक ला कितीने गुणलं असता आपल्याला दोन एम मिळतील, कितीने गुणावं लागेल? येस, व एकने. मग आता दोन एम गुणिले एक दोन एम मिळाले, आणि ऋण एक इंटू वन दॅट इज मायनस वन. सो प्लस वन हिअर अँड प्लस टू एम मायनस वन. भागाकार करतो, वजाबाकी करणार आपण, चिन्ह बदल. सो टू एम मायनस टू एम झिरो, प्लस नाईन प्लस वन इज टेन. देअरफोर द आन्सर विल बी, भागाकाराला एम वर्ग अधिक एम अधिक एक, आणि रिमेंडर म्हणजेच बाकी आली दहा. आता ही जी बाकी आहे हिची कोटी किती आहे? शून्य. आणि भाजकाची कोटी आहे एक, म्हणजेच या ठिकाणी बाकीची कोटी भाजकाच्या कोटीपेक्षा लहान आहे, आणि म्हणून भागाकाराची क्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. ओके, पुढचं उदाहरण बघा. वायचा चतुर्थ घात अधिक चोवीस वाय वजा दहा वाय वर्ग भागिले वाय अधिक चार. भाज्य वायचा चतुर्थ घात अधिक चोवीस वाय वजा दहा वाय वर्ग, कोटी किती आहे? चार. किती पद आहेत बघा? तीन. इथे चार, या ठिकाणी एक आणि दोन, म्हणजे आपल्याला पहिले ही उतरत्या क्रमाने लिहून घ्यावी लागेल. तर घन हे पद नाही आहे, सो वी विल राईट इट ॲज झिरो वाय क्यूब. सो वाय रेज टू फोर प्लस झिरो वाय क्यूब मायनस टेन वाय स्क्वेअर प्लस ट्वेंटी फोर वाय डिवायडेड बाय वाय प्लस फोर. तर अशा प्रकारे उतरत्या क्रमाने आपल्याला आपले बहुपदी लिहून घ्यावी लागेल. चोवीस वाय हे पद शेवटी येणार आहे, कारण याची कोटी किती आहे? एक. ओके, आता आपण भागाकार करूया. भागिले वाय अधिक चार. तर वाय अधिक चार ला कितीने गुणलं असतं आपल्याला वायचा चतुर्थ घात मिळेल? कितीने गुणावे लागेल? इथे चार, इथे आहे एक, म्हणजेच वाय घनने. ओके, सो वाय घनने गुणल्यानंतर वाय रेस टू फोर प्लस फोर वाय क्यूब मिळाले आपल्याला. आपण लिहूया वाय घन, वाय रेस टू फोर प्लस फोर वाय क्यूब, लाईक टर्म्स बिलो इच अदर, सबस्ट्रॅक्शन, वजा चिन्ह बदल, वजाबाकी करताना खालच्या पदाची चिन्ह बदलायची आहेत आपल्याला. सो झिरो अँड मायनस फोर वाय क्यूब, झिरो मायनस फोर. आता आपल्याला वाय प्लस पुढचं टर्म आपण खाली घेणार, मायनस टेन वाय स्क्वेअर प्लस ट्वेंटी फोर वाय. ओके, आता वाय प्लस फोर याला कितीने गुणलं असतं आपल्याला ऋण फोर वाय क्यूब मिळतील? तिथे वाय आहे आणि ते सहगुणक आहे ऋण चार, म्हणजेच ऋण चार आणि वाय वर्गने आपल्याला गुणावं लागेल. बरोबर, ऋण चार वाय घन आणि धन चार गुणिले ऋण चार वाय वर्ग, म्हणजेच मिळाले मायनस सिक्सटीन वाय स्क्वेअर. ओके, नाऊ आपण भागाकारामध्ये लिहूया ऋण चार वाय वर्ग. खाली आपल्याला मिळाले पद ऋण चार वाय घन वजा सोळा वाय वर्ग. वजाबाकी करायची आहे, चिन्ह बदला, ऋण आहेत ते धन, हे पण धन होतील. ऋण चार वाय घन अधिक चार वाय घन शून्य आले, हे गेले. आणि ऋण दहा वाय वर्ग अधिक सोळा वाय वर्ग अधिक सहा वाय वर्ग अधिक चोवीस वाय पुढचे आहेत तसे लिहिले. आता वाय अधिक चार ला कितीने गुणलं असता सहा वाय वर्ग आपल्याला मिळतील शोधायचंय. सहगुणक आहे सहा, इथे वाय आहे, म्हणजेच वाय वर्ग मिळवण्यासाठी आपल्याला सहा वायने गुणावं लागेल. सो सहा वाय वर्ग, वाय गुणिले सहा वाय सहा वाय वर्ग, आणि चार गुणिले सहा वाय म्हणजेच किती आले? चोवीस वाय. राईट, मग आपण लिहूया इथे अधिक सहा वाय, वजाबाकी करू, मायनस मायनस धन सहा वाय ऋण वर्ग अधिक सहा वाय वर्ग शून्य, धन चोवीस वाय ऋण चोवीस वाय शून्य, बाकी आली शून्य. म्हणजेच भागाकार आला वाय घन वजा चार वाय वर्ग अधिक सहा वाय आणि बाकी आली शून्य. तर या ठिकाणी ही उदाहरणं दिलेली आहेत दोन, या उदाहरणांचा तुम्ही सराव करा.
भाज्य आणि भाजक यामध्ये दिलेली जी बहुपदी आहेत त्यांचं निरीक्षण करून पहिले ती योग्य प्रकारे उतरत्या क्रमाने लिहून घ्या आणि त्यानंतर भागाकार करून भागाकार व बाकी लिहा। असेच सुंदर सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। थँक यू। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत। अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात। तोपर्यंत थँक यू। घरी रहा, सुरक्षित रहा।